नमस्कार, मी रवींद्र रावराणे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगवनगड हा किल्ला. भगवनगड हा किल्ला मालवण तालुक्यातील कालावल खाडीच्या बाजूला बसलेला आहे. मसुऱ्यापासून बाजूलाच असलेल्या भगवनगड गावात हा किल्ला बसलेला आहे. कालावल खाडीच्या बाजूला भरतगड आणि भगवनगड असे हे दोन किल्ले आहेत, त्यापैकीच एक भगवनगड. तर मित्रांनो, भगवनगडची सध्याची परिस्थिती कशी आहे, ह्या किल्ल्यावरील वास्तू किंवा याचं ऐतिहासिक महत्त्व, संवर्धन काळाची गरज, हे आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. भगवनगड साधारण कणकवलीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. मालवणपासून 20 किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे. तर चला किल्ला पाहूया. भगवनगड या गावात उतरल्यानंतर गडाच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर झाडीमध्ये असलेली अशी पायवाट आपल्याला मिळते. ही पायवाट गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत जाते. एक वेगळी शांतता आपल्याला या वाटेवर मिळते. प्रवासातून झालेला थकवा कसाच निघून जातो. थोडं चालल्यानंतर गड सुरू व्हायच्या अगोदर तटबंदीचा खालील भाग हा आपल्याला खंदक सदृश दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडीचा यशवंतगड, देवगड किल्ला इथे असणाऱ्या खंदकासारखा हा भाग दिसतो. पण वरून ढासळलेल्या चिऱ्यांमुळे हे लगेच लक्षात येत नाही. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला वाटेत पायऱ्या लागतात. काही पायऱ्या ह्या चांगल्या स्थितीत आहेत, तर काही ढासळल्या आहेत. थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला विशाल वटवृक्ष आपलं स्वागत करतो. तटबंदी काही ढासळलेली आहे, काही सुस्थितीत आहे. पायऱ्यांच्या वाटेवरून आपण गडावर प्रवेश करतो. गडावर प्रवेश केल्यानंतर अनेक ढासळलेली ज्योती आपल्याला पाहायला मिळतात. समोर आपल्याला जे पाहायला मिळतं ते सिद्धेश्वराचं मंदिर आहे. बाजूला तुळशी वृंदावन आहे. ही बघा, आपण बघू शकता की गडाची सध्याची परिस्थिती. गडावर सध्या दुर्गवीर प्रतिष्ठानने संवर्धनाचं काम हाती घेतलं आहे. गडावर सध्या सुस्थितीत असलेली एकमेव वास्तू म्हणजे सिद्धेश्वर मंदिर होय. मोठमोठ्या दगडांमध्ये बांधकाम केलेलं हे सिद्धेश्वर मंदिर आपण पाहू शकता की कसे मोठमोठ्या दगडांनी या मंदिर बनवलेलं आहे. गडावर असे अनेक ज्योती आपल्याला पाहायला मिळतात. आजही पूर्णतः उद्ध्वस्त झालेली आहेत, पण ह्यावरून आपल्याला गडाची भव्यता समजून येते. गडाचं ऐतिहासिक महत्त्व लक्षात येतं. हे जे आपल्याला दिसतंय ते 4 फुटाचं तुळशी वृंदावन आहे. त्याच्या बाजूलाच एक ज्योता आहे. याचा फक्त चौतारा शिल्लक राहिलेला आहे, बाकी पूर्ण ढासळलेला आहे. आज हे पूर्ण झाडीमध्ये वेढलेलं होतं. तर आज या दुर्गवीरच्या संवर्धन मोहिमेमध्ये आपल्यासमोर पूर्णतः दिसते. आपण हे तुळशी वृंदावन बघा किती मोठं आहे ते. आपल्याला जो समोर तटबंदीचा भाग दिसतो तो पूर्ण झाडीमध्ये वेढलेला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातून आलेले दुर्गवीर, स्थानिक लोक यांच्या सहकार्याने हाच भाग आपण उजेडात आणलेला आहे. अशा अनेक मोहिमा आपल्याला करून आज गड पूर्ण लोकांना दिसेल असा करायचा आहे. आज आपण सर्व दुर्गवीरांनी मिळून ही अनावश्यक झाडी जी गडाला हानी पोहोचवते अशी आज आपण तोडून गड स्वच्छ केला आहे.
समोर आपल्याला दिसत आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातून आलेले दुर्गवीर स्वच्छता मोहीम करताना आज अनेक हातांची आपल्याला गरज आहे. आज गड अनेक गड आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. आपण समोर पाहत आहे आपला छोटा दुर्गवीर हा प्रत्येक मोहिमेत आपल्यासोबत असतो. गडाई सध्याची परिस्थिती तुम्ही बघा. आजच्या मोहिमेमध्ये आपण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. हा मंदिराच्या मागील बाजूचा परिसर आपण पाहत आहे कसा झाडीत वेढलेला आहे. अनेक हातांची आपल्याला गरज आहे. तुम्ही बघता या झाडीमध्ये एक दरवाजा आहे जो सहसा कोणाच्या लक्षातही येत नाही. आज याच्यावरचं गवत झाडी काढणं आवश्यक आहे नाहीतर काळाच्या ओघात हाही दरवाजा नष्ट होईल. तुम्ही बघताय की गडाच्या दरवाजाची सध्याची परिस्थिती काय आहे. सध्याची परिस्थिती आहे. हा जो समोर आपल्याला दिसतो आहे तो किल्ल्याच्या मागील बाजूला असलेला मजबूत आणि मोठा एक बुरुज आहे. आज बुरुजावर अनेक झाडं वाढली आहेत वेली वाढल्या आहेत त्यामुळे सहसा हा कोणाच्या लक्षात येत नाही. बघू शकता त्याची भव्यता तटबंदी. तर मित्रांनो हा होता आपला ऐतिहासिक भगवनगड. भगवनगडावर सध्या दुर्गवीर प्रतिष्ठानचं संवर्धनाचं काम चालू आहे. गडाची परिस्थिती सध्या खूप ढासळत चालली आहे त्यामुळे संवर्धन होणं काळाची गरज आहे. तर मी माझा खाली नंबर देईन, दुर्गवीर प्रतिष्ठानच्या इतर सदस्यांचा नंबर देईन. तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही या मोहिमेत सहभागी व्हा. आज आपला इतिहास ऐतिहासिक ठेवा हा आपल्यालाच जपायचा आहे. धन्यवाद.